लाईव्ह शोध सत्य बातमीचा। जानेफळ येथे राम फेरीच्या प्रथम वर्धापन दिनी अयोध्या येथील राम मंदिर प्रतिष्ठापना अक्षता कलशाचे वारकरी संप्रदायानुसार राम भक्तांनी जानेफळ येथे काढली भव्य दिव्य शोभायात्रा। राम फेरीला अध्यात्मिक, वैचारिक, वैज्ञानिक व शारीरिक क्षेत्रात अनन्य असे महत्व आहे। राम या शब्दाचे उच्चारण करत असताना शरीरामधील असलेली नकारात्मकता ऊर्जा बाहेर काढल्या जात असल्याने मनुष्य सकारात्मक वैचारिक बनतो। सूर्योदयापूर्वी प्रभात फेरीमध्ये पैदल वारी केल्याने शरीरामधील अनावश्यक असलेले टॉक्सिन बाहेर फेकले जात असल्याने मनुष्य निरोगी बनून सदृढ बनतो। यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असल्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होतो। दैनंदिन फेरी ग्रामस्थाला वेळेचे दिशादर्शक बनते। फेरी दरम्यान ग्रामस्थ निर्भीड व चोरीचे भयमुक्त वातावरण निर्माण होते, परिणामी ग्रामस्थांचे संरक्षण करण्याचे काम करते। नामस्मरण करीत असल्याने राम फेरी धारकांची एकाग्रता वाढत असल्याने जानेफळ येथे राम फेरीमध्ये वयोवृद्धापासून ते बाल्य राम फेरी 7 जानेवारी 2023 ला सुरू केली असता 8 जानेवारी 2024 रोजी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राम भक्तांनी वारकरी संप्रदायानुसार दिंड्यांसह भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये राम नामाने डुबली जानेफळ नगरी। जानेफळ येथील शोभायात्रेदरम्यान पण मन धनाने समर्पण करणाऱ्या राम भक्तांचे राम फेरी धारकांनी 4 रुपये देऊन सत्कार केला। 8 राम भक्तांना महाप्रसादाचे आयोजन आणि नियोजन राम भक्त प्रभू जाधव यांनी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।